हे दागिनं आहे ना, मला माझ्या आईनं दिलं होत. आज तुझ्यामुळं हे दागिने मला परत मिळाले. भाऊ, आधी समध्यानी हात पाय धुवून घ्या आणि मग नंतर आंघोळ करून घ्या. जा. मला तर नेहमी वाटत कुठून मी हा तुमच्या नशिबात आले. खरं सांगते, तुम्हासनी माझ्यापेक्षा लई चांगली बायको मिळायला पाहिजे होती. वाहून जाऊ दे, जेवढं दुःख आहे तेवढं वाहून जाऊ दे. समज रडून घेऊ दे भाऊला, तो रडला तर त्याच मन हलक होईल. आणि ह्या वेळेला त्याच मन हलक होणं लय गरजेचं आहे. Ha 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 ha.
शेठजी, पंडितजी, महाराज देवाशी संपर्क करत आहे. देव महाराजांनी सांगल की पुढं काय करायचं आहे. हो बर बर, ठीक आहे. जशी आज्ञा देवा. धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद. महाराज देवानी काय आदेश दिला. खूप विचित्र गोष्ट आहे. काय माहित आपल्यासाठी, आपल्या समाजाच्या संतुलनासाठी त्या देवाला काय काय कठोर निर्णय घ्यावे लागतात. महाराज आपण देवाशी बोललात तर देवाने काय सांगितले तुम्हाला. देवाने आम्हाला सांगितलं की त्या पापी भीमाबाईचा आत्मा सदैव भटकत राहणार आहे. मंजुळा, यासाठीच तुझ्या आईला तुझं लगीन करून द्यायचं होत. आत्या, जर मला माहिती असत मी आईसनी काय भी म्हणलं नसत, गपगुमान लगीन केलं असत. मला माफ कराय मंजुळा ताई. तुला तरी कुठं माहित होत, आईला तर जुनी सवय होती दुःखाच्या गोष्टी, ती आपल्याला नाही सांगायची. तुम्हा दोघींपासून आई गोष्टी लपवत होती तर ते समजत, कारण तुम्ही दोघी अजून लहान आहात. पण आमच्याकडून, बाबांकडून, आत्याकडून, माझ्याकडून कोणाला भी सांगितलं नाही की तिच्या जवळ लई कमी राहिलाय. म्हणूनच आई आपल्या समजांना दुःखात टाकून निघून गेली. तुम्ही लोक त्या भीमरावाला याची वारंवार जाणीव करून द्या की त्याची आई आता गेलीये आणि त्याच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली त्याची जाणीव त्याला पावला गणिक व्हायला पाहिजे, जेणेकरून त्याचा विश्वास बसेल. जे काही वाईट झालं ते त्याच्याच कर्मांचा परिणाम आहे. ठीक आहे महाराज, त्या भीमरावला जाणीव करून देण्यासाठी आम्ही पूर्ण शक्तीपणाला लावू. त्या भीमरावला जितकं दुःख, जितका त्रास आजवर झालाय तेवढंच दुःख आणि तेवढाच त्रास त्याला रोज होईल. देवाने कठीण कार्याची जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ती पार पाडावीच लागेल. महाराज आज्ञा द्या. महाराज मूर्ख, सगळेच्या सगळे मूर्ख आहे. बाळदादा, कोणी बी का मरत, आणि कोणत्या बी लेकराची आई ती का मरून जाते. जर आपल्याला आईची आठवण आली तर आपण काय करायचं. एकाच तर काहीच उत्तर नाही आहे. पर मला एवढं समजलं
की माझी जबाबदारी वाढली आहे. तुम्हा लोकांनी कवा बी काय बी पाहिजे असलं तर मला येऊन सांगा. आईच्या जिवंतपणी तर मी कुठलीच जबाबदारी नाही घेतली. कदाचित आईच्या मरण्यानंतर घेईन. सवताला सांभाळ आनंद, कारण भीम सगळ्यात जास्त तुझ्या जवळच आहे. तू भीमच्या जवळच राह. मी बाबांकडे जातो. बाबा सांगणार नाहीत पर आईच्या जाण्याचं समजत जास्त दुःख त्यांनाच आहे. मी त्यासनी असं रडताना याच्या आधी कधीच नाही पाहिलं. सांभाळ. काही दिस यांना जरा आधी सोडलं तर हे येळेवर घरी येतील. ठीक आहे. यांना समजायला नाही पाहिजे की मी यांच्यासाठी सुट्टी मागत होते. आज अचानक तू माझ्या सुट्टीची गोष्ट करत होतीस आणि ती बी मला न सांगता. असं का भीमाबाई? बायको आहे ना तुमची. माझा हक्क आहे तुमच्या संग येळ घालवायचा. जर मी या जगाचा जो पालन करता आहे त्याच्याजवळ जाऊ शकलो असतो आणि मग तिकडे जाऊन तुझ्यासाठी अजून एक आयुष्य मागितलं असत. आणि तू या जगातून जी सुट्टी घेऊन गेली आहेस ना त्यासनी मी रद्द केलं असत. भीमाबाई मला कळत नाही की तुझ्या बगर कस जगू कस राहू आपली पोरं कशी जगणार. राहूया आपण बाबा. आपण आईची आठवण काढत काढत तिच्या आठवणीतून बाहेर पडू. आपण समधे मिळून आपलं जीवन सुरू बी करूया आणि जगूया बी. आणि हा इथं आई नसताना आपल्या जीवनात जी जागा खाली आहे ती जागा आपल्या समदसने मिळूनच भरायची आहे ना बाबा. आणि हा मी या घरचा मोठा मुलगा आहे म्हणून आजपासून तुमचा एक हात बनणार. या घराला सांभाळायची आणि चालवायची जबाबदारी आपल्या दोघांची असणार. मला माहिती आहे बाबा तुम्ही या गोष्टीसाठीच माझ्यावर नाराज असतात की मी शिक्षण सोडलं. आता हे विसरून जा तुम्ही बाबा. आपली जबाबदारी वाटण्याची एक संधी द्या. मला हिम्मत द्या आणि आशीर्वाद द्या. नाही बाळा, Thank you.
नवा पोरगा जबाबदार होतो ना, तर बापाचे पाय नाही धरायचे. उलट बापाच्या कुशीमध्ये यायचं. बाळदादा, बाबा भीम घरात नाही आहे. एवढा राज्याला कुठं गेलाय? चल नाही, कुठं निघून गेला भीम आता. आपल्या लेकरांना सोडून गेली आहे. आ जाईल मा